ठाण्यामध्ये ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर मतकरी आणि समता विचार प्रसारक मंडळाच्या संयुक्त माध्यमातून वंचितांचा रंगमंच ही अभिनव कल्पना साकारली. ठाण्यामध्ये रंगलेल्या नाट्य जल्लोष कार्यक्रमात विविध वस्त्यांमधल्या मुलांनी कलाविष्कार सादर केला. छापील संहिता न वापरता आपल्या आजूबाजूचं जगणं टिपत ते रंगभूमीवर मांडण्याचा हा आहे एक प्रयत्न. ठाण्यातील झोपडपट्टी भागातल्या मुलांना आपल्या कलेचा आविष्कार सादर करता यावा म्हणून स्लम थिएटर असा एक वेगळा प्रयोग होतोय. प्रसिद्ध रंगकर्मी रत्नाकर मतकरींनी बाल नाट्य ही संस्था आणि समता विचार प्रसारक संस्थेच्या माध्यमातून नवं काहीतरी घडतंय. परिघाबाहेरच्या मुलांना आपली कला आपल्याच भाषेत आणि आपल्या जिवंत अनुभवांसह सादर करता यावी म्हणून हमारा नाटक किंवा आपलं नाटक हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. संगीत प्रकाश योजना अशा तांत्रिक बाबीही मुलांनीच हाताळल्यात. मुला मुलींच्या उत्साहात वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्य जल्लोषाचं चौथं पर्व ठाणे टाउन हॉलच्या खुल्या रंगमंचावर पार पडलं. जवळजवळ 25 वस्त्यांमधली मुलं इथे आहेत. ढोकाळी, मनोरमा नगर, माजिवडा, अशोकनगर, किसन नगर, बाळकुम अशा विविध वस्त्यांमधली मुलं आपला गट घेऊन इथे येतात. काही मुलं आता गटप्रमुख बनलेली आहेत, काही मार्गदर्शक बनलेली आहेत आणि आमच्या थोड्याशा सहाय्याने ही मुलं एक 15 ते 20 मिनिटाच्या नाटिका, त्यात विषय असतो त्यांच्या आजूबाजूचे प्रश्न, त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी किंवा त्यांच्या मनातले प्रामाणिक विचारसुद्धा, सगळे विषय मुलं खूप उत्साहाने आणि खूप प्रामाणिक तळमळीने इथे मांडतात. यामध्ये मी एक गौतम बुद्धांचा केला. स्टार्टिंगला खूप भीती वाटत होती, नंतरला खूप सोपं गेलं, त्यामुळे आता खूप आनंद होतो. ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा नाटक केलं होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये मी लीड रोल करत होतो आणि त्यावेळेस पण आम्ही कॉस्ट्युम वगैरे घालून आत्ता जसं केलं तसंच नाटक केलेलं, पहिलं नाटक ज्यावेळेस केलेलं त्यावेळी पण. आणि त्यावेळेस आम्हाला जे काही सांगितलं होतं की हा जो स्टेज आहे तो वेगळं करण्यासाठीच काहीतरी आहे, काहीतरी वेगळं करण्यासाठीच आहे आणि ते तुम्ही करताय हे लक्षात ठेवून आम्ही पुढची सर्व नाटकं अशीच वेगळी केली. स्वतःला व्यक्त होण्याची कल्पना याच्यात आहे वंचितांच्या, कारण की ज्यांनी आतापर्यंत थिएटर पाहिलेलं नाही ते त्याच्यापासून वंचित आहेत, त्यांना रंगभूमीच्या माध्यमातून विचार करायला लावणं, स्वतःच्या आयुष्याकडे बघायला लावणं हे आम्ही आता गेली 4 वर्ष करत आलो. साधारण 7 ते 14 या वयोगटातील मुलांनी या उपक्रमात भाग घेतला. रंगभूमीला चांगले नाटककार, चांगले लेखक, चांगले संगीतकार मिळावेत यासाठी ही धडपड सुरू आहे. अमेरिकेत ब्लॅक थिएटरच्या माध्यमातून अनेक कलावंत पुढे आलेत. या स्लम थिएटरच्या माध्यमातून रंगभूमीवर नवी प्रतिभा फुलेल अशी आशा करूया. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे.